वेलकम गाइज. आज आपण बघणार आहे की एफ सी डी मॉड्यूल जे मिळतं बाजारामध्ये सिस्टीम बाय टू साईजचं. ठीक आहे, मग काय बनणार आहे प्रोग्राम कसं करायचा आणि रंग कसं करून बघायचं. खूप सुंदर प्रोग्राम आहे हॅलो वर्डचा. आपण तो टाईप करून बघणार आहे आपण कसं येतं. ठीक आहे, तर आपण साठी आपण पहिल्यांदा प्रोग्राम दाखवू तर सगळं आपलं हे माहीत असणार. ठीक आहे, तर प्रोग्राम कुठून घ्यायचा. हा ठीक आहे, तर फाईलमध्ये जायचं एक्झाम्पल नंतर लिक्विड क्रिस्टल. ठीक आहे, इथं आपण हॅलो वर्ल्ड. ठीक आहे, हा प्रोग्राम तुम्हाला येऊन जाईल. त्याचं ह्यात खूप खूप चांगल्या प्रकारे त्यांनी मशीन केलेलं आहे. कुठं काय काय लावायचं, पिन नंबर कुठं जोडायची, काय जोडायचं, कसं जोडायचं, पिन नंबर चार्ज का घेतल्या, पासवर्ड यूज का नाही केल्या. ठीक आहे, म्हणजे खाली मेन प्रोग्राम आहे. आपण आधी आधी बघू की जो एसरी आहे तो कसा दिसतो ऍक्च्युली. ठीक आहे, ते खूप इम्पॉर्टंट आहे. पहिल्यांदा आपण साठी काय करू, तुम्हाला दाखवतो मी. तर हे बघा, हा ऍक्च्युली आपला एलसीडी मॉड्यूल आहे. ठीक आहे, हा ठीक आहे, हा असा आपला एलसीडी मॉड्यूल आहे. ह्या बघा, किती पिन आहे, ह्या दोन पिन जो तर हे असतो एलईडी त्यासाठी जोडलेले असतात. हे 8 पिन डेटा साठी असतात. ठीक आहे, एनेबल डब्ल्यू आर आर एस व्ही आपण सब बनवणार आहे काय काय. तर पाहिलं काय आपण बघू, ग्राउंड व्हीसीसी ह्या दोन पिना ह्या एस एल की साठी असतील. ठीक आहे, इथं ग्राउंड पिन देशे आणि इथं देशे 5 व्होल्ट सप्लाय. व्ही ओ हे बघा, इथे दिले कॉन्ट्रास्ट जे आपल्याला इथं अक्षर दिसता त्याचा ब्राइटनेस कंट्रोल करण्यासाठी ही पिन यूज केला जातो. ठीक आहे, आर एस म्हणजे काय, सिलेक्ट रजिस्टर जे आपण प्रोग्राम करतो त्यामध्ये आपल्याला प्रोग्राम कोणताच करायचा आहे. एक्झाम्पल म्हणजे डेटा रीड करायचा आहे, काय राईट करायचा आहे, ते जास्त इन्स्ट्रक्शन्स ते रजिस्टरमध्ये सेव असतात. म्हणजे त्याच्या कोणता रजिस्टर करायचा तुम्हाला सिलेक्ट त्यासाठी आय एस म्हणजे उपयोग केला जातो. ठीक आहे, हे काय रीड राईट तुम्हाला दिसते, म्हणजे आपल्याला डेटा रीड करायचा आहे का राईट करायचा आहे त्यासाठी हा पेनचा उपयोग केला जातो. ठीक आहे, एनेबल म्हणजे काय, जे पण तुम्ही आधी हे दोन ऑपरेशन करणार आहे त्यासाठी ही आधी ही पेन तुम्हाला काय राहते एनेबल. त्याशिवाय दोन ऑपरेशन तुम्हाला रीड राईट आणि आय एस करता येत नाही. ठीक आहे, हे D0 to D7 म्हणजे एकूण 8 पिन. ह्या पिनचा वापर का केला जातो, जो आपला डेटा आहे जो आपण आर एस पिनने पाठवणार देणार आहे तो डेटा आपल्याला D0 to D7 ह्या पिनमध्ये आपण सेंड करतो एसएसडीला. ठीक आहे, ह्या पिनमध्ये डेटा पिन आहे ह्या सर्व. तुम्ही आय बटन क्लिक करून मी आधी त्या केलेले व्हिडिओ म्हणजे 8051 बेस एसएसडी इंटरफेसिंग तशी नाही का, तुम्ही त्याच्या आजची व्हिडिओ तुम्ही आयबटनवर क्लिक करून बघू शकता. ठीक आहे, इथे आयबटनवर क्लिक करून नंतर ही जो इथे असतो एलईडी जोडलेला तर होल स्क्रीनचे ब्राइटनेस कोण करण्यासाठी नंतर हे असतो एलईडी त्यासाठी दोन टर्मिनल असतात त्या एलईडीचे. तर शक्यतो तुम्ही काय करायचं, हे एलईडीला जोडताना इथे मग आम्ही यूज केलंय रजिस्टर 220 ओमचा हा 5 व्होल्टला सप्लाय जोडून तुम्ही करू शकता. ठीक आहे, कंपल्सरी हा रेशो जोडायचाच आता इथला एलईडी जोडून देईन. ठीक आहे, आपण ह्याची हे बघू कनेक्शन डायग्राम काय काय असं ते. ठीक आहे, तुम्हाला कारण हे सगळं आता पिन डायग्राम हे खूप महत्वाचं आहे, ह्याशिवाय काय समजत नाही. ठीक आहे, ह्याशिवाय पिन नंबरशिवाय समज होतं माझं कारण काहीच नाही, खूप खूप सिम्पल आहे, ह्यात काहीच नाही आहे. ह्या सगळं डेटा पेन्स आहे, हे एलईडीची स्क्रीन आहे, एनेबल पिन आहे जी दोन ह्याला एनेबल जो आपण डेटा रीड करणार तेव्हा तुम्हाला एनेबल काय लागतो. ठीक आहे, नंतर डेटा रीड राईट काय काय असेल इंडस्ट्रीमध्ये विशेष ग्राउंड झालं, खूप सिम्पल आहे. आता आपण प्रोग्रामकडे बघू. ठीक आहे, तर प्रोग्राम बघा कसा, आता त्यांनी काय सांगितलं आपण चोच केलं. ठीक आहे, आपण तोच करणार आहे. तर
ठीक आहे, आता बघा काय सांगितलं त्यांनी, नर्सरीची पेन नंबर 12, ठीक आहे, RS3 जोडायची पेन नंबर 12 ला, RS3 12 जोडली, ठीक आहे, येलो येलो, ठीक आहे. नाही सांगितलं त्यांनी एनेबल पिन जोडायची पिन नंबर 11 ला, ठीक आहे, एनेबल पिन ब्ल्यू कलरची पिन हे बघा 11 ला जोडली जोडली. नंतर D4 D7 ह्या पिन नंबर 5 4 3 2 ला जोडायचा. कोणती? D4. D4 ही पिन आहे, ठीक आहे, ही पिन बिलकुल जोडली D5 ला, ठीक आहे, इथे पिन नंबर 5, ठीक आहे, असं करून जोडलं झालं. पिन सगळं असं जोडलेलं आहे. नंतर RW पिन जोडायची ग्राउंडला, RW पिन जोडली ग्राउंडला, ठीक आहे, ग्राउंड हे बघा ब्लॅक ब्लॅक ग्राउंड. शकतो का असतं रीड आणि राईट, ठीक आहे, खूप खूप सिम्पल एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी. नंतर आपण पुढे पुढे बघू. नंतर VS पिन जोडायची ग्राउंडला, VSS ती म्हणजे ह्यात ही पिन आहे, हे खूप नवीन आहे, ते सांगितलं जुने, असं सिम्पल असं असतो, ठीक आहे. आणि हे बघा नंतर हे दिलं आपण ब्रीफ पिन कनेक्ट पिन नंबर 3, हे कुठे आहे हे बघा इथं, ठीक आहे, हे ब्रीफ, ठीक आहे, हे पिन नंबर जोडायचं इथं VO ला, ठीक आहे, आपण तसंच केलं, ठीक आहे, आपण मेन प्रोग्राम बघू, ठीक आहे, तुम्हाला काय असेल आपण प्रोग्राम करत जाऊ. तर प्रोग्राम खूप सिम्पल आहे. आपण आधी काय केलं, आर्डिनो साठी साठी स्पेशल लायब्ररी तयार केलेली आहे, ठीक आहे, ती आपण करणार इन्क्लूड SAD crystal.h, आणि आपण ते लायब्ररी इन्क्लूड करणार. नंतर आपण कोणते पिनचा उपयोग करणार आहे ते आपण डिफाईन केलं, ठीक आहे ना, आधीच काय RS आपण हे कॉल केलं, ठीक आहे ना, कॉलसाठी आपण ला डिफाईन केलं RS पिन पिन नंबर 12 ला आहे, NR पिन पिन नंबर 11 ला आहे, D4 पिन नंबर 5 ला आहे, D4 4 D6 3 D7 2 ला, ठीक आहे. नंतर मेन म्हणजे काय, आपण SSD जे डेटा पेन्स आहे जे आपण हे करणार सेट SSD म्हणून RS एनेबल D4 D5 हे खूप खूप महत्वाचं आहे, ठीक आहे ना, म्हणजे सेट काय केला. नंतर SSD बिगिन सिस्टीम बाय 2 आपण ह्याने सांगितलं की आपण जो SSD घेतला आहे बाय करून तो किती बाय कितीच आहे, 16 रोज आणि 2 कॉलम्सचा, ठीक आहे. नंतर आपण काय करणार प्रिंट, ठीक आहे, तर पेन्सिलसाठी आपण एसरी डॉट प्रिंट फाईलचा उपयोग केला आणि काय प्रिंट केलं, हॅलो वर्ल्ड, ठीक आहे, हे बघा माणसं आहे ना यामध्ये टाकायचं, ठीक आहे. आणि लूपमध्ये काय केलं आपण सिम्पली आता पता बघा, हे खूप इम्पॉर्टंट आहे, लूपमध्ये काय केलं आपण ते काय केलं, आपण पांढरा कलर असं सेट केला 0 कॉलम 1 लाईन वर, ठीक आहे, मग आपण ते प्रिंट केला मेसेज, बस झालं, ठीक आहे, खूप सिम्पल आहे, ठीक आहे. तुम्हाला मे बी कळलं असेल, स्वतः कळलं असणारच आहे. आपण आधी कसं सेट केला 1.01.1 तर आपण कसं आणला आणि मग मेसेज प्रिंट केला, ठीक आहे, आपण वाटला चेंज करून बघू थोड्या वेळाने, ठीक आहे, आपण तो आता आपण बुकामध्ये रॉंग करून बघू ॲक्च्युअलमध्ये, ठीक आहे, हे कनेक्शन तेच कनेक्शन सर्व, ठीक आहे ना, मग कनेक्शन काय आले असेल ही ग्राउंड जोडली हे सर्व झालं. आता पण तुम्हाला रंग कोण दाखवतो चांगलं पैकी रंग काचं पहिले काय तुम्हाला काय तुम्हाला माहिती तर तुम्हाला चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, ठीक आहे, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला सर्व सोशल चॅनल माझं आणि बेल अकाउंट प्रेस करा, कारण जेव्हा तुम्हाला अपडेट सगळेच मिळेल, ठीक आहे, ते खूप महत्वाचं बेल अकाउंट आज आला पाहिजे, ठीक आहे. तर आपण आता रन करून बघू प्रोग्राम, ठीक आहे, प्रोग्राम मी इथे कॉपी पेस्ट केला, ठीक आहे ना, तोच प्रोग्राम घेतला इथे पेस्ट केला तोच प्रोग्राम, ठीक आहे. आता आपण करू आपण आता रन करून बघू, ठीक आहे.
तर म्हणत होतो तुम्हाला दुसरं पाहिजे. ठीक आहे, इतकं बस झालं. आता मग नाव करून बघू. ठीक आहे, स्टार्ट सिम्युलेशन. मागं सहित आउटपुट. ठीक आहे, आउटपुट खूप खूप महत्त्वाचं असतं. ठीक आहे, हेच आपलं आलं आउटपुट. चला बाय, आपण भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, बाय बाय, सी यू सून. लाईक सबस्क्राईब शेअर करा. तुमच्या फ्रेंडला माझं त्यांना सांगा असं मी तर सांगा. क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, क्वेश्चन काय म्हणून सांगत जावा. ठीक आहे, चला बाय बाय, सी यू सून. आपण लोक भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, अँड टेक केअर. घरी जा, बाहेर जाऊन. बाय बाय, सी यू सून.